बावनकुळेंचा ऑटो चालक ते ऑडी चालक प्रवास कसा आणि आता कावरे बावरे का झालेत? आमदार चंद्रशेखर बावनकुळे जवळ अमाप संपत्ती आहे हे जग जाहीर असून ती कशी मिळवली याची उत्सुकता सर्वांना आहे। नियतीने जरी संपत्ती मिळवली पण पद्धत कशी होती याचे भांडाफोड नातेवाईक सूरज तातोडे यांनी केला। सूरज यांची दोन लक्झरी कार व चार फ्लॅट बावनकुळेंनी हिसकावल्याचा पत्र परिषदेत दावा करत आरोप केले। तातोडे सूरज दामोदरराव तातोडे। आता सूरज दामोदरराव तातोडे यांची सख्खी मावशी बावनकुळे साहेबांची मिसेस आहे। हे कुणबी समाजाचे आहे, बावनकुळे साहेब तेली समाजाचे आहे। तर यांची मावशीचं जेव्हापासून लग्न झालं त्यांच्या घरी तेव्हापासनं हे त्यांच्या घरचं काम पाहत आहे। लहान होते तेव्हापासनं हे त्यांच्या घरचे नोकर घरकाम्या तुम्ही जे म्हणाल ते यांनी इमान इतबारे त्यांच्या घरची सेवा केली इतके वर्ष जेव्हापासनं लहान होते तेव्हापासनं। आणि यांनी कधीही त्यांच्या घरी कोणत्याही पैशाची अफरातफर केली नाही। हे मोठे झाल्यानंतर यांनी स्वतःचा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय टाकला त्यांच्याकडे नोकरी करूनसुद्धा। आणि ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, त्याच्यानंतर मग बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय असे अनेक प्रकारचे व्यवसाय यांनी केले। आणि त्याच्यातनं यांनी जी आपली स्वतःची जी संपत्ती जमवली, धरमपेठला 3 फ्लॅट, त्याच्यानंतर मौजा नांदाला यांची शेती, मौजा बाबुलखेडाला यांची शेती, नोएडाला यांचा फ्लॅट, अशा अनेक ठिकाणी यांनी संपत्ती जमवल्या। आणि यांच्याकडे 2-3 फोर व्हीलर आहेत, एक मर्सिडीज आहे, एक फोर्ड एंडेवर आहे आणि एक स्कॉर्पियो आहे आणि एक ब्रिझा आहे। आणि यांच्याकडे 10 ट्रक होते, 10 ट्रक हे आजारी जेव्हापासून झाले त्याच्यातले 8 ट्रक हे टिकवू शकले नाही, 2 ट्रक यांच्याकडे सध्या आहेत। तर यांनी हर प्रकारे आपली मेहनत करून ही सर्व संपत्ती जमवली आणि या सर्व कार्यकाळात यांनी बावनकुळे साहेबांचीसुद्धा सर्व प्रकारे सेवा केली। यांनी कधीही लक्ष दिलं नाही की बावनकुळे साहेब जे पैसे कमवत आहेत ते कायदेशीर आहे की गैरकायदेशीर आहेत, लाचेचे आहे की कशाचे आहे यांनी, कारण की यांचा त्याच्यामध्ये मेन्सरिया नव्हता, यांचा त्याच्यामध्ये इंटेन्शन नव्हतं, यांचा कसला आर्थिक लाभही नव्हता। यांच्याकडे जर समजा कोणची कन्स्ट्रक्शन कंपनी आली जिचा शासनाकडनं ठेका मिळालेला, एखाद्या कंपनीला बांधकामाचा, रस्ता बांधकामाचा ठेका मिळालेला, बिल्डिंग बांधकामाचा ठेका मिळालेला PWDचा, तर तो ठेकेदार बावनकुळे साहेबांकडे पैसे आणून द्यायचा, तर बावनकुळे साहेब याच्यासाठी पैसे द्यायचे, हे पैसे घ्या, ते 1 कोटी असायचे, 2 कोटी असायचे, 5 कोटी असायचे, मी तुम्हाला सर्व यादी सांगतो। ते पैसे घेतल्यानंतर याचं काम होतं त्यांचा हिशोब ठेवणं, जो ठेकेदाराचा माणूस ते पैसे आणून द्यायचा त्याला कमिशन देणं, त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांचं जे घर बनलं त्या घरासाठी चायनाला जाऊन सामान विकत आणणं, त्या घरामध्ये 25 कोटीपेक्षा जास्त पैसे लागलेले आहेत परंतु कागदोपत्री फक्त 4 लाख रुपये आहेत, आणि चायनामधनं जे सामान मागवलेलं आहे ते इतकं कॉस्टली आहे, परंतु CA माध्यमाने त्यांनी अशा प्रकारची ट्रिक वापरली की ते पैसे त्यांनी फक्त 4 कोटी रुपये दाखवले, 4 कोटी ना, 4 कोटी रुपये दाखवले। त्यांच्या घरातलं 1-1 झुंबर हे लाखोच्या किमतीचं आहे, हे स्वतः चायना गेले होते ते सामान आणण्याकरता। CA कमाल बावनकुळेच्या सांगण्यावरून। त्यानंतर बावनकुळेंनी अनेक कामं आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेतली, शासकीय कामे, आणि त्याच्यातनं मिळणारे पैसे जे आहेत रक्कम त्या बदल्यामध्ये त्यांची प्रॉपर्टी, त्या नातेवाईकांनी जी प्रॉपर्टी विकत घेतली ती प्रॉपर्टी ते यांच्या मिसेसला, यांच्या मुलाला, यांच्या मुलीला, यांना गिफ्ट करायचे, त्याच्यामुळे त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये गिफ्ट असलेल्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तशा पद्धतीने आलेल्या आहेत। आता गिफ्ट कशा आल्या, काय आल्या, त्याचं आपल्याला मी सांगितलं, कोणाकडे कुठे कुठे किती काम आहे हे मी आपल्याला सांगितलं। त्यानंतर नोटबंदीच्या कार्यकाळामध्ये यांच्याकडे असलेली कोट्यवधी रुपयाची रक्कम, ते भाजपाचं शासन होतं, कोट्यवधी रुपयाची रक्कम यांच्या मामाची एक पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेच्या माध्यमाने, तिचं नाव आहे महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नांदा कोराडी, या माध्यमाने ते सर्व पैसे त्यांनी व्हाईट करून घेतले। त्या कार्यकाळात यांच्याकडे असलेली ब्लॅक मनी, बेहिशोबी मालमत्ता ही सर्व व्हाईट करून घेतली। त्या कार्यकाळामध्ये यांच्याकडे जे अधिकारी यायचे
ते जे कोणत्या ठेकेदारांना घेऊन यायचे ते सर्व कन्व्हर्सेशन यांच्या समक्ष झालेले आहेत. मुंबईला बंगल्यावर यांचं राहणं राहायचं, जेतवन बंगल्याला नागपूरला कुराडीच्या घरी यांचं राहणं असायचं. हे सर्व मॅक्सिमम गोष्टी यांच्या समक्ष झालेले आहे, आय विटनेस आहे त्या सर्व गोष्टींचे. तर अनेक MSEBतले डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, त्याच्यानंतर मग शासनातले सनदी अधिकारी, हे सर्व यांच्या समक्ष यायचे, त्यांच्याशी काय बोलणे व्हायचे, कोण कोण कोण्या भ्रष्टाचारामध्ये किती लिप्त आहेत, या सर्व गोष्टीचे हे आय विटनेस आहे. आता त्यापैकीच एका अधिकाऱ्याचं किंवा MSEBच्या एका डेप्युटी डायरेक्टरच्या किंवा एका पदाधिकाऱ्याच्या मुलीशी, एका अधिकाऱ्याच्या मुलीशी संकेत बावनकुळेची सैरिक झालेली आहे अशी माहिती आहे. आता हे जे होते त्यांचे व्याही, हे त्यांचे बावनकुळे साहेबांचे जुने राजदार आहेत, त्यांच्या कामामधले साथीदार आहेत, त्याच्यामुळे संबंध जुळणं स्वाभाविक आहे. कारण की जाऊ दे, आता मी मनी बनत नाही, तर अशा सर्व गोष्टी आहेत यामध्ये. तर काय झालं की असं सर्व सुरळीत चालू असताना सन 2018 यांच्याकडे कोणी आलो दिले होते, ते 1,00,000 सावनेर रोडचं बांधकाम ज्या कंपनीकडे आहे, ओरिएंटल कन्स्ट्रक्शन कंपनी, त्याचे सोमनाथ शर्मा यांनी 1,00,000 बावनकुळे साहेबांना आणून दिले. ते पैसे यांच्याकडे देण्यात आले. यांनी त्याच्यातलं 30,00,000 कमिशन सोमनाथ शर्माला आणून दि त्याच वेळेस काढून दिलं की कंपनीकडनं पैसे आणून दिले मला. आता ते 30,00,000 हे हिशोबात लिहायचे विसरले, त्यांच्याकडे 70,00,000 राहिले. परंतु हिशोब जो आहे तो 1,00,000 दिसत होता, जे काही टोटल होती आणखी इतर पैशांची मिळून, तर 30,00,000 कमी पडत होते. बावनकुळे साहेबांचा स्वभाव, त्यांच्या मिसेसचा स्वभाव, त्यांच्या मुलांचा स्वभाव, तर तो स्वभाव हा काही म्हणजे पैसे जरी आले तरी मन मोठं असायला पाहिजे ना. त्या स्वभावाच्या पोटी, दबावापोटी यांचा BP शूट झाला. 30,00,000 हिशोब काही लागला नाही, तो BP शूट झाला. आणि BP शूट झाल्यामुळे यांना ब्रेन हॅमरेज झालं, यांना मेंदू आघात झाला, आणि त्यामुळे हे पॅरालिटिक झाले. पॅरालिटिक झाल्यानंतर इतके वर्ष त्यांच्या जे कोणचे कामं असेल ते चांगले होते, वाईट होते, कायदेशीर होते, गैरकायदेशीर होते, त्या कोणत्याही गोष्टीत लक्ष न टाकणारे, त्यांच्याशी सर्व प्रकारे इमानीद्वारे असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी चांगली ट्रीटमेंटसुद्धा मिळवून दिली नाही. उलट त्यांनी यांच्यावर दबाव टाकला की हे सांग की ही आमची फॅमिली बिमारी आहे. असं सांगायचं नाही की पैशाच्या पैशाच्या ह्या हिशोबामध्ये गडबड झाली म्हणून असं झालं दबावापोटी. नंतर ते 30,00,000 कोणाला दिले तेही आठवलं, सर्व झालं. परंतु जे व्हायचं ते होऊन गेलं होतं, ते आता अर्धांगवायूने पीडित आहेत, आपल्या समक्ष बसलेले आहेत. त्यानंतर त्यांना तात्काळ रोबोथेरपीसाठी मुंबईला नेण्यात आलं, येऊ शकलं असतं. एवढे पैसे बावनकुळे साहेबांकडे आहेत, ते सुधरले असते, नाही नेण्यात आलं. त्यानंतर बावनकुळे साहेबांच्या मिसेसनी, मुलींनी, मुलांनी बावनकुळे साहेबांना हे म्हटलं की तू आमचे पैसे खाल्ले म्हणून तुला देवानी अपंग बनवलं. असं सर्व परिस्थिती त्यांच्यावर ओरडली. त्यांचा ज्या कंपनीमध्ये त्यांचे 51% शेअर होते, जकापूर कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये, जकापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये, ते शेअरसुद्धा या अशा आजारी अवस्थेमध्ये लिहून घेण्यात आले त्यांच्याकडून. यांच्या अनेक प्रॉपर्टीज आजारी अवस्थेमध्ये यांच्याकडनं लिहून घेण्यात आल्या. चंद्रशेखरजी बावनकुळे के नाम से मैं उनके परिवार के नाम से कंप्लेंट डालने आ रहा हूँ. यहाँ पे मेरी जबरदस्ती जबरन मेरी प्रॉपर्टी उन्होंने अपने दबाव डाल के अपने लड़की के नाम पे, अपने परिवार के सदस्यों के नाम पे, लड़की के नाम पे खेती किया है. ये जो मैं भाजपा नेता चंद्रशेखर जी बावनकुळे, जो मेरी प्रॉपर्टी उन्होंने जबरन जबरदस्ती हड़प कर ली है दबाव डाल के. रामदास फ्लैट, कासा फ्लैट अपार्टमेंट के 4 फ्लैट है. जखापुर कंपनी, जगदम्बा कंस्ट्रक्शन, जखापुर जगदम्बा कंस्ट्रक्शन कंपनी है और बाबुरखेड़े की ज़मीन है, जो हनुमान मंदिर टेकड़ी के ऊपर में सामने मुरुम की ज़मीन है वो, और कामटी की एक बिल्डिंग है, और 2 मर्सिडीज़ गाड़ी, 1 मर्सिडीज़ गाड़ी, 1 इंडिवर है, जिसका नंबर इंडिवर का नंबर है MH40BG4000. हाँ, और उनके जो मेरा बड़ा भाई है क्रिमिनल प्रकृति का, उनसे भी आज रिकॉर्ड फोन का मारने की धमकी आ रही है. मेरे को मिलने का प्रकार कर रहे हो, मेरे को मिलना चाह रहे हैं. मेरे ड्राइवर को धमकी आ रही है, क्या तू उसका एड्रेस बता, सिर्फ मैं उससे बात करूँगा, मेरे को मिलना है. और उनकी वजह से आज मेरे परिवार और मेरे को धोखा है उनका. मेरी कुछ प्रॉपर्टी की रजिस्ट्री कर ली, जो प्रॉपर्टी में चेक दिखा है उन्होंने पेमेंट, वो चेक दिए नहीं है, और जो चेक दिए थे उसकी कैश विड्रॉल करके उन्होंने रिटर्न ले ली. 31 जानेवारी 2022 सूरज यांनी ॲडव्होकेट सतीश उकेला सोबत घेऊन बावनकुळेंजवळ
बेहिशेबी संपत्ती असून माझी ही संपत्ती हिसकावल्याचा दावा करत आरोप केले होते। या उलट बावनकुळेंनी ॲडव्होकेट सतीश उकेवर 50 कोटीचा मानहानीचा दावा करणार व फौजदारीचा गुन्हा दाखल करणार असे व्हिडिओ पाठवून म्हटले होते। विधान परिषदच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये माझी मालमत्ता किती, माझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत याबद्दलची सविस्तर माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात मी दिली आहे। पण काल पुन्हा ॲडव्होकेट सतीश उके यांनी कपोल कल्पित 1000 कोटीची संपत्ती माझ्याकडे आहे आणि कुणातरी माझ्या नातेवाईकांना पकडून त्या ठिकाणी काही आरोप केले आहेत। मी ठरवलं आहे की सतीश उकेवर 50 कोटीचा मानहानी दावा करायचा, आजच मी नोटीस देणार आहे आणि सतीश उकेवर फौजदारी केस करायची। कारण मागच्या अनेक दिवसापासून सतीश उके हे कुणाच्या सांगण्यावर नाही करता हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। पण आता आम्ही आता कायदेशीर लढाई लढू आणि सतीश उकेला त्या ठिकाणी त्याची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही। इतकंच नाही तर चंद्रशेखर बावनकुळे यांना सुंदरबाईचा नाद असल्याचा खळबळजनक खुलासा केला। अनेक सुंदरबाईवर लाखो रुपये खर्च केल्याचा गंभीर आरोप सूरज यांनी केले। माझं नाव सूरज दामोदर तातोडे आहे। मी बावनकुळे साहेबाविरुद्ध जी तक्रार केली होती, जसा त्यांचा पैसा माझ्या बावनकुळे साहेबाचा पैसा जो माझ्याकडे यायचा, मी काही पैसा त्याच्यातला देत पण होतो, त्याच्यावर इंट्र्या घेत होतो, पण काही इंट्र्या बावनकुळे साहेबांनी मनाई केली होती। त्या जसा काही बाया होत्या त्याच्यामध्ये बायाचा समोर 5-6 खास बाया होत्या, त्यामध्ये असा ते म्हणायचे का ह्या इंट्र्या आणि पोरी सप्लाय करणारा एक दलाल होता। त्यांचं म्हणणं असं होतं का त्या इंट्र्या तू डायरीमध्ये घेत नको जाऊ, कारण की डायरी तुझी मावशी पण बघते, जर मावशीला ते कळेल तर घरी वाद निर्माण होईल। अंकुश नावाचा एक माणूस होता जो इनोवा गाडीने यायचा, पूर्ण ब्लॅक काच होतं, त्याच्या फिल्म ब्लॅक फिल्म लागली होती त्या काचाला गाडीला, तो यायचा आणि तिथचे लोक असे गोष्टी करायचे जे तिथचे वर्कर्स आहे जे ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड होते साहेबाचे, हा साला येतो आणि साहेबाला बिघडवतो, मुली सप्लाय करतो साहेबाला बिघडवतो आणि साहेबाच्या म्हणणारच मी त्यांना पैसे द्यायचो, कधी 2 लाख द्यायचो कधी 5 लाख द्यायचो, अशा करता करता मी त्याला 12 ते 15 लाख रुपये दिले आणि त्या इंट्री मी माझ्या डायरीमध्ये घ्यायचो नाही। बिजली घर झालं, जसं एरिगेशनचं तिथे बिजली घरच्या समोर गेला तर एरिगेशनचं गेस्ट हाऊस आहे तिथे, PWDचे कामं पण करायचा, तो PWDचे वगैरे कामं करायचा, जिल्हा परिषदचे वगैरे कामं करायचा, त्याच्या कामाच्या खूपशा तक्रारी आल्या, पण साहेब ते अधिकाऱ्यांना म्हणून ते क्लिअर करून त्यांचे बिलं पण पास होऊन जायचे, तो साहेबांना मुली वगैरे सप्लाय करायचा। अंकुशच्याच घरी राहणारी किरायानं राहणारी मुलगी होती, वय तिचं 22 ते 23 वर्ष होतं, साहेबासोबत तिचे काही अफेअर होते, त्याच्यानंतर तिने साहेबांनी तिचं लग्न पण लावून दिलं आणि त्याच्यानंतर पण ते बंगल्यावर वगैरे यायची, तिला पण मला 2-3 दा मी तिला पैसे दिले, साहेबांनी द्यायला लावले तर मी तिला ओळखत होतो, पण मला असं माहीत असं वाटलं होतं नव्हतं की असं काही असेल म्हणून, पण नंतर मला कळालं नाही असे काही सब त्याचे संबंध आहे। ही कानखी होती कोराडी कॉलनीमध्ये राहायची, वय तिचं 35 ते 40 वर्ष होतं, मी तिला पण पैसे दिले आहे 5-5 लाख करून, असे कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये तिला दिले आहे। खापरखेडा इथं राहणारी पण एक बाई आहे 35 ते 40 वर्षाची, तिला पण मी 4 ते 5 लाख रुपये दिले आणि तिच्या हजबंडला बार पण टाकून बारचं लायसन्स पण साहेबांनी करून दिलं असं मला कळालं होतं। दहेगाव खापरखेडा रोडवर राहणारी एक सुंदर बाई, तिचं वय 35 ते 40 होतं, तिला पण मी 5 ते 10-15 लाख रुपये दिलेले आहे। घर बांध साहेबांनी मला म्हटलं होतं का तिला घर बांधायला पैसे दे, त्यानंतर वापस आणून दे, एंट्री घ्यायची नाही, तिचे साहेबासोबत संबंध होते हे पण मला नंतर कळलं। नागपूरमध्ये एक 32 ते 35 वर्षाची बाई होती, तिला पण मी 5 ते 10 लाख रुपये दिले आहे साहेबाच्या म्हणण्यावर, ती पण साहेबाकडे एकट्या राहायची। तिचे पण साहेबासोबत संबंध होते। तसंच एक पाचगावची पण एक बाई खूपच सुंदर बाई होती, तिला पण मी 5 ते 10 लाख रुपये दिलेले आहे।
ते साहेबाकडे यायची, साहेबासोबत तिचे संबंध साहेबाकडे एकटे राहायची, ते जर ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये आलं तर मला फक्त सांगून द्यायचे ना, कॅबिनमध्ये कोणी राहायचं नाही, जायचं नाही तेव्हा. ते म्हणायचं मी तुला नंतर सांगतो. ही सर्व कामं बिजलीनगर जे गेस्ट हाऊस आहे आणि एरिगेशनचे जे गेस्ट हाऊस आहे तिथे व्हायचे. तर अनेकदा साहेब तिथं मला बोलवायचे लिफाफ्यामध्ये 2 लाख रुपये घेऊन ये, आणून दे, मी तिथेच जायचो आणि मला तिथं असं आढळायचं. तसं माझ्या मोठ्या भावानं मला सांगितलं होतं का 2016 ते 2017 जेव्हा साहेब मिनिस्टर बनले होते, जेतवनच्या बंगल्यावरून गाडी निघाली होती आणि दोन ते तीन बाया होते मुंबईच्या एका रोडवर. तिथे साहेबाच्या म्हणजे गाडीचा थोडासा अपघात झाल्यामुळे मग त्याला फोन करून तिथं बोलवण्यात आलं का ही गाडी तू लवकर घेऊन जा आणि बंगल्यावर लावून दे. आणि जसं जेतवनचे खूपसे अनेकसे माझे मी जेतवनवर जायचं तर ड्रायव्हर वगैरे माझे मित्र झाले होते, त्यांनी पण मला सांगितलं का रात्रीच्या वेळेस आम्हाला कधी साहेब घेऊन जात नाही, गाडी स्वतः चालवत घेऊन जातात. आता सूरज यांनी बावनकुळेंना सुंदर बाईचा नाद असून त्यांच्यावर लाखो रुपये खर्च केल्याचा गंभीर आरोप केला. यावर बावनकुळे कोणता व्हिडिओ पाठवून खंडन करतात हे बघण्यासाठी सर्वांची उत्सुकता राहील.